आणि यानंतर पुढची बातमी पाहूया बिहारमधनं महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयित तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलंय बिहारवरनं महाराष्ट्रात रेल्वेनं प्रवास करत दाखल झालेल्या तीस अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये ते एकोणतीस लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावरती सोडवलं ता गेलं ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यासोबतच असलेल्या एकूण पाच जणांवरती कलम चारशे सत्तर अंतर्गत गुन्हा दाखल झालाय या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतल्या मदरशांमध्ये नेण्याचा प्लॅन होता असा संशय रेल्वे पोलिसांना वाटतोय यामधील काही मुलांची रवानगी नाशिकच्या उंटवाडी परिसरातल्या बालसुधार गृहात केली जाते तर या सगळ्या प्रकाराचा आणि पोलिसांच्या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे तब्बल तीस मुलं हे तस्करीसाठी जात असतानाची बातमी मनमाड पोलिसांना मिळाल्यानंतर मनमाड पोलिसांनी रेल्वे स्थानकात हे तीस मुलं ताब्यात घेतली आहे दानापूर पुणे या एक्सप्रेसमधून ही मुलं तस्करीसाठी बाहेर जात असल्याची खबर या पोलिसांना मिळाली होती या खबरीनंतर मनमाड रेल्वे पोलिसांनी या, या मुलांना ताब्यात घेत ही कारवाई केलेली आहे या कारवाईबरोबर मध्ये चार जे आहेत ते चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि या चार संशयितांविरोधात मनमाड रेल्वे पोलिसांमध्ये तीनशे सत्तर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे याबाबत या जे आहेत ही जी मुलं होते या मुलांना चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीने नाशिक येथील बालसुधारगृहात देखील पाठवण्यात आलेले आहे यानंतर जे आहे ते पोलीस रेल्वे पोलीस तपास करत आहेत ही मुलं नेमकी कशासाठी इकडे आणली जात होती मदरशाच्या नावाखाली जी आणलेली गेलेली मुलं होती हे सांगलीतल्या मदरशामध्ये पाठवण्यात होती मात्र त्याबद्दल अधिकृत अशी काही माहिती मिळालेली नाही आहे किंवा ज्या मुलांच्या पालकांकडून देखील अधिकृत काही माहिती मिळालेली नाही आहे यामुळे मनमाड रेल्वे पोलीस स्थानक या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहेत संदीप जेजुरकर मनमाड एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट